Mandeep Deep Science Classes. The bright future is here. स्टार्ट ओके तर लास्ट लेक्चरला आपण चांगल्या पद्धतीनं स्टडी केला होता ह्यूमन आर्के बॅक्टेरियामध्ये ओके आर्के बॅक्टेरियाबद्दल त्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरला अभ्यास केला होता बेटा अँड टुडे वी आर गोइंग टू टीच अबाउट अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड क्रुशियल टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो बघा आपला त्या ठिकाणी सुंदर टॉपिक आहे मोनेराबद्दल आपण अभ्यास करतोय आणि मोनेरामध्ये आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं बेटा आर्के बॅक्टेरियाबद्दल की आर्के बॅक्टेरिया जो आहे तो आर्के बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स कसे आहे सिमिलॅरिटी विथ द युकॅरियोटिक सेल ओके या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरला अभ्यास केला पण आज आपण दुसऱ्या पार्ट बद्दल अभ्यास करणार आहे मोनेराचा त्याचं नाव आहे यू बॅक्टेरिया इसके बारे में पढ़ेंगे बेटा आज हम यू बैक्टीरिया के बारे में पढ़ेंगे सो इंटरेस्टिंग एंड वेरी 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 इंपॉर्टेंट पॉइंट है वेरी इंपॉर्टेंट दैट ठिकाणी हा चैप्टर है काय यू बैक्टीरिया सो लेट अस डिस्कस अबाउट यू बैक्टीरिया तुम्ही नोट्स पण लिहिले तरी चालता चांगल्या पद्धतीने सोपा पॉइंट आहे आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचा आहे नीट सर नीटच्या बेसवरती कोणत्या बेसवर घ्यायचं बेटा नीट बेसला आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे आवाज माइक वगैरे बंद करून ठेवा छान लेक्चर घेऊ आपण सुंदर ओके अभ्यास करा फक्त सगळे जण परफेक्टली आणि लेक्चर क्लिअरफुली ऐका यू बॅक्टेरिया के बारे में पढ़ेंगे आज यू बॅक्टेरिया काय आहे ओके लास्ट लेक्चरला आपण आर्के बॅक्टेरिया बघितला आर्के बॅक्टेरियाला सांगितलं होतं आपण की इट इज अ प्रायमरी टाइप ऑफ बॅक्टेरिया हा कोणता बॅक्टेरिया सांगितलं होतं एकदा बेटा प्राइमरी टाइपचा होता आर्के बॅक्टेरियामध्ये जे काही ऑर्गॅनिझम होते ते सगळे प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये ऑर्गॅनिझम होते विच आर प्रेझेंट इन द मोस्ट ऑफ द हार्श रिजन सच एज ज्या ठिकाणी जीवन नाही आहे जहाँ जिंदगी नाही आहे वहां पे जीने वाले ऑर्गॅनिझम थे हो कौन से आर्के बॅक्टेरिया आर्के बॅक्टेरिया जिथं आपल्याला ते प्रॉब्लेम क्रिएट करतायत का काय नाही कारण ते कोणत्या ठिकाणी प्रेझेंट होते बेटा आईसबर्ग बिलो द आईसबर्ग यानी बर्फाच्या टेले जे असणार आहे बर्फाच्या तुकड्यांच्या खाली सुद्धा जिवंत होते जाळामध्ये जिवंत होते टेम्परेचर हाय टेम्परेचर मध्ये जिवंत होते ते ऑर्गॅनिझम ते आपल्याला हार्मफुल नव्हते आपल्याला टॉक्सिक नव्हते आपल्यासाठी ते विषारी होते का नाही आपल्याला इन्फेक्शनही कॉज करत नव्हते पण आता आपण त्या ठिकाणी अभ्यास कशाबद्दल करायचा आहे आज हम स्टडी करने वाले यू बैक्टीरिया के बारे में और ये जो यू बैक्टीरिया है आता यू बैक्टीरिया कसा असणार आहे बघा इट इज अ युनिसेल्युलर यू बैक्टीरिया पण कसा असतो बेटा युनिसेल्युलर असेल युनिसेल्युलर मीन्स कसं रे एकाच पेशीपासून बनलेला ऑर्गॅनिझम त्याला म्हणायचं आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि यू बॅक्टेरिया टाइपचे जे ऑर्गॅनिझम आहे मोनेरा मधले ते यू बॅक्टेरिया मध्ये असलेले ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर नेचर वाले आहे आणि नुसतेच युनिसेल्युलर आहे का नाही तर कसे बेटा प्रोकॅरियोटिक आहे आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय असतं रे प्रो मीन्स काय प्राइमरी और कॅरियोट्स म्हणजे काय असतं ना त्या ठिकाणी लिव्हिंग आता कॅरियोट्स यानी काय तर न्यूक्लियस आहे यू कॅरियोट्स यानी प्राइमरी टाइप ऑफ न्यूक्लियस ज्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतो त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो प्रोकॅरियोटिक आहे मग यू बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहे आणि कसं आहे बेटा तर प्रोकॅरियोटिक आहे काय प्रोकॅरियोट काही कळतंय का तुझं आवाज येतोय का आवाज येतोय सगळ्यांना व्हॉइस प्रॉब्लेम वगैरे काही काही ओके क्लियर फुली कळतंय बेटा सगळ्यांना क्लियर येते ना आवाज ओके बेटा आता कंटिन्यू स्टडी करायचं फक्त आपल्याला बघा आता यू बॅक्टेरिया मध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे आणि हे जे पूर्ण यू बॅक्टेरिया असतात इट इज द मोस्टली पॅथोजेनिक इन नेचर लक्षात ठेवा कोणतं नेचर असते बेटा यांचं पॅथोजेनिक नेचर आहे बोले तो डिसीज पॉझिटिव्ह यानी आता बघा आतापर्यंत बघत असलेल्या ऑर्गॅनिझम मध्ये काय सांगितलेलं आपण लक्षात ठेवा की ही आर्के बॅक्टेरिया आपला डिसीज कॉज करत नव्हता कारण तो कुठे प्रेझेंट होता ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही त्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझम प्रेझेंट होता बट ये जो यू बॅक्टेरिया आहे यू बॅक्टेरिया बहुत ही डेंजरस होता है तो यू बॅक्टेरिया क्या करेगा आपको डिसीज कॉज करेगा आपको बनाएगा ओके सो आता दुसरे
लक्षात ठेव, आर्किमेक्टर इज नॉट अ पॅथोजेनिक, बट यू बॅक्टेरिया कसं आहे, पॅथोजेनिक आहे, मोस्ट पॅथोजेनिक आहे. ओके, मग आता काय म्हटलं बघा, बॅक्टेरियाचा अभ्यास करत असताना, कशाचा अभ्यास करत असताना, ह्या बॅक्टेरियाचा, यू बॅक्टेरियाचा अभ्यास करत असताना, यू बॅक्टेरियाचा अभ्यास करत असताना आपण काय केलं, ऑन द बेसिस ऑफ, बेस्ड ऑन शेप, कशाच्या बेस वर बेटा, शेप वर, शेप यानी काय बेटा, आकार, according to base or according to shape of the bacteria, they are divided into many types. तुमची जी NCERT आहे त्या NCERT मध्ये एकूण बॅक्टेरियाचे टाइप सांगितलेले किती टाइप सांगितलेले बेटा, सहा. तुमच्या NCERT मध्ये चारच टाइप सांगितलेले, आपण सहा पॉइंट बद्दल डिस्कस करूया. लक्षात ठेवा, बेस्ड ऑन द शेप एंड काय आहे, बॅक्टेरियांचे आकार कसे असतात रे, वेगवेगळे असतात, पण त्यांच्या आकारावर आपण त्यांचे काय ठरवत असतो, प्रकार ठरवत असतो. मग सगळ्यात पहिला जो आहे तो प्रकार, त्याला म्हणतो आपण, दॅट इज अ कोकस नेचर. आता कोकस म्हणजे काय, अशा प्रकारचे बॅक्टेरिया की त्याच्या सेल्स आर स्पेरिकल वन, की अशा प्रकारचे बॅक्टेरिया की ज्यांची जी सेल्स आहे, सेल्स म्हणजे तो, सेल्स म्हणजे काय असतं बेटा, सेल्स मध्ये त्यांचे काय पेशी, ज्या एकच पेशींचा आहे ना, म्हणजे ज्या बॅक्टेरियाचा आकार गोल असेल, स्पेरिकल असेल, दीज आर द बॅक्टेरिया व्हिच आर स्पेरिकल इन शेप, दॅट इज द कोकस बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया म्हणतात बघा, त्याला कोकस बॅक्टेरिया असं म्हणतात. अशा प्रकारचा बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये सेल्स या कशा असतात, स्पेरिकल असतात, गोल असतात, उसे हम क्या कहेंगे बेटा, कोकस टाइप ऑफ बॅक्टेरिया कहेंगे. उसके बाद में बी आएगा, तो बी में क्या कहेंगे हम, बैसिलस. काय बेटा, बॅसिलस येणार आहे लक्षात. आता बॅसिलस बोले तो क्या रहेगा, बॅसिलस म्हणजे काय, की अशा प्रकारचा बॅक्टेरिया की त्याच्यामध्ये सेल्स आर बॅसिलस यानी रॉड शेप. सेल्स कशा असतील बेटा, त्या ठिकाणी रॉड शेपेड असणार आहे, रॉड बोले तो दिसताय. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुंदर बॅक्टेरिया तुम्हाला दिसेल. हा जो बॅक्टेरिया आहे कसा दिसतोय तुम्हाला, रॉड शेप दिसतोय. ओके, दिस इज द रॉड शेप बॅक्टेरिया. हा कोणता बॅक्टेरिया असणार बेटा, हा रॉड शेप बॅक्टेरिया आहे. अँड दिस रॉड शेप बॅक्टेरिया इज कॉल्ड, तुम्ही अशी डायग्राम बघितली असेल तुमच्या बुक मध्ये. ओके, दिस इज द रॉड शेप बॅक्टेरिया अँड दिस बॅक्टेरिया इज नोन एज बॅसिलस. ज्या बॅक्टेरिया रॉड शेप दिसतात, रॉड लाइक स्ट्रक्चर वाले असतात, उसे हम क्या कहते हैं बेटा, बॅसिलस टाइप कहते हैं. कोणता टाइप कर म्हणतो आपण, त्याला फोन कट करतो, बॅसिलस. काय म्हणतो आपण त्याला, बॅसिलस असं म्हणतो. आवाज येतोय, ओके, बॅसिलस. कळत पण असं नाही, गुणगुण लागले आपलं खरे सर, बॅसिलस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण, लक्षात ठेवा, बॅसिलस नंतर बघायचं बाबा वायब्रियो शेप. कोणता शेप असणार बेटा, वायब्रियो. पहिला कोणता सांगितलं बेटा, कॉकस. दुसरा होता बॅसिलस. तिसरा कोणता होता बेटा, वायब्रियो शेप. आता वायब्रियो मीन्स काय, अशा प्रकारचा सेल्स आर कॉमा शेप. अशा प्रकारचे बॅक्टेरिया की ज्यांच्यामध्ये सेल्सच्या कोणत्या शेपच्या असणार बेटा, कॉमा शेपच्या असणार. क्वामा बोले करे, क्वामा माहिती आहे सगळ्याला, क्वामा तर तो ऑर्गॅनिझम या प्रकारचा दिसेल. लक्षात ठेवा, या प्रकारचा बॅक्टेरिया जर असेल, दिस टाइप्स क्वामा शेप आहे. ओके, काही बॅक्टेरिया असं असतील जे की युनायटेड कॉलोनी फॉर्म करते, दिस टाइप ऑफ बॅक्टेरिया. अशा प्रकारचे जर त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतील, तर ते बॅक्टेरियांना आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो बेटा, काय म्हणत असतो, दिस बॅक्टेरिया आर वायब्रियो शेप बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया म्हणत असतात बघा, त्याला आपण वायब्रियो शेप बॅक्टेरिया म्हणत असतो. वाय, बिकॉज दे आर क्वामा शेप. कोणता शेप असतो तो, क्वामा शेप असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डी, आता डी बघू आपण, डी मध्ये कोणतं सांगितलं, दॅट इज अ स्पायरलम. डी मध्ये डी शेप कोणता असणार बेटा, त्यांचा स्पायरलम शेप असतो. व्हॉट यू मीन बाय स्पायरलम, स्पायरलम यानी अशा प्रकारचं स्ट्रक्चर की त्याच्यामध्ये सेल्स आर स्पायरल. स्पायरल यानी कसे, स्प्रिंग लाईक. दिस बॅक्टेरिया आर दिस लाईक इन नेचर. याचं स्ट्रक्चर असं असेल बेटा,
स्प्रिंग इथं दिसतंय का तुम्हाला? ओके बघा, तो बॅक्टेरिया असणार असणार, दॅट इज स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, दॅट इज स्पायरुलिना किंवा स्पायरुलम. कोणतं स्ट्रक्चर बेटा? स्पायरुलम. ध्यानात ठेवा, म्हणजे जसं बॅक्टेरियाचा आकार बदलला तसा बॅक्टेरियाचा काय बदलत असतो? प्रकार बदलत असतो. जसा आकार बदलला तसा प्रकार बदलतो. बघा, गोल असेल तर कॉकस, ब्रॉड शेप असेल तर बॅसिलस, क्वामाशेप असेल तर फॅब्रियो, स्प्रिंग लाईक असेल तर स्पायरुलिनम. कळा देईपर्यंत. त्याच्यानंतर बघा ई, डी नंतर काय येतं? ई. ई आणि स्टॉक. ई आणि कसं बेटा? स्टॉल. स्टॉल म्हणजे काय? देठ असलेला. तुम्हाला जर बॅक्टेरिया पण देठ असतं, देठ नसतं पण देठ सारखं काय असतं? स्ट्रक्चर असतं. बघा, सपोज दिस इज द बॅक्टेरिया. हा काय बेटा? बॅक्टेरिया. दिस इज द एक्सटर्नल वॉल ऑफ बॅक्टेरिया. ही बॅक्टेरियाची कोणती वॉल आहे बेटा? एक्सटर्नल वॉल आहे. बघा, जास्त इंग्लिश होता ना ते मी सांगा मला, मी कमी इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करून सांगतो. इंग्लिश तर वापरून नाही लागलो मी अजून. कळाले पर्यंत. आता हा जो खालचा भाग आहे बेटा, इट इज कॉल्ड स्टॉल. एस मध्ये काय बघणार बेटा? आपण बडिंग बघणार आहे. आता वाटत तुम्ही बडिंग बडिंग मध्ये येतो, बडिंग काय असणार आहे? बडिंग जास्त काय वापर नाही, लक्षात ठेवा. बॅक्टेरिया बडिंग याने काय? बर्ड लाईक स्वेलिंग. कोणतं बेटा? बर्ड लाईक स्वेलिंग. हे माईक बंद करे. बर्ड लाईक स्वेलिंग काय? बर्ड लाईक स्वेलिंग ऑन बॅक्टेरियल सेल. ऑन बॅक्टेरियल सेल. Bird like swelling or bacterial cell, it's called budding type of bacteria. Kunte bacteria mala apan dela budding type of bacteria as manu. Kala ka asha prakar cha structure aahe. Tyachya nantar he sare kay on the basis of shapes. Kasha cha base nusar kalpana hote aahe aapla shape cha base nusar tya tikani kay jana apan tya tikani bhag bagha. बेस ऑन द सेम ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया आपण किती प्रकारामध्ये क्लासिफाय केले बेटा? सहा प्रकारामध्ये. याला तर क्लासिफिकेशन म्हणतो आपण. आपण चॅप्टरमध्ये काय बघतोय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये काय केलं आपण? बॅक्टेरिया फक्त त्याच्या शेपमधून सहा भागांमध्ये काय केले आपण? डिफाईन केलेले आहे. मग सहा भागांमध्ये जर बॅक्टेरिया आपण डिवाइड केलेले असतील तर याला म्हणतात आपण काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नाव पडेल का बेटा? मग नाही, दे आर अ सिंपल वन. कसं बेटा? ते सिंपल आहे, एकदम सोपं असणार. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट के बारे में आपण पडेंगे आहे बेस ऑन द शेप सिक्स टाइम. आता बघू आपण बेस ऑन फ्लाजेला. आता तुम्हाला मन माहित नसून फ्लाजेला मीन्स काय असतं? फ्लाजेला काय असतं बघा लक्षात ठेवा. दीज आर द बॅक्टेरिया अँड त्याच्या माग एक शेपूट असते, असं छोटंसं शेपूट. कळालं तुम्हाला? दीज आर द बॅक्टेरिया. दीज आर द शेपूट नाही म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. दीज आर द फ्लाजेला. दीज आर द फ्लाजेला. दीज आर द फ्लाजेला. ओके, अँड दिस इज द फ्लाजेला. म्हणजे काय असतं बघा लक्षात ठेवा. कोणताही एखादा बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरियाला मुव्हमेंट करण्यासाठी, मुव्हमेंट करणे आणि काय करणं बेटा, त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल, मुव्हमेंट करायचे असेल, तर ती मुव्हमेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये काय पद्धत असतात? थ्रेड लाईक अपार्चर. काय म्हणून आपण त्याला थ्रेड लाईक, थ्रेड मीन्स दोरा, दोऱ्यासारखं एक अपार्चर असतं. अपार्चर आणि घटक. ओके, दोऱ्यासारखं थ्रेड लाईक अपार्चर विच आर लोकेटेड ॲट द बॅक साईड अँड अँटेरियर अँड पोस्टेरियर साईड ऑफ द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या पुढच्या बाजूला असत, बॅक्टेरियाच्या मागच्या बाजूला असत, किंवा बॅक्टेरियाच्या पूर्ण बॉडीवर असत. जर त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात त्यांना म्हणत असतो आपण काय? फ्लाजेला. तर फ्लाजेला असल्यावर ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरियाचे किती प्रकार पडतात त्याच्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी काय करायचं आहे? डिस्कस करायचं आहे. थोडक्यामध्ये फक्त जस्ट थोडंच बघू आपण, जास्त डिटेलमध्ये आपल्याला बघायचं नाही. फक्त जे महत्त्वाचं आहे नीटसाठी उसके बारे में पडेंगे. ओके, जो फालतू होगा उसके बारे में पडेंगे नाही, जो इम्पॉर्टंट आहे नीट के लिए उसके बारे में पडेंगे. सो फर्स्ट, आता याच्यामधला पहिला याला करायचं ओ ट्रायचस. बघा, ऑट्रायचस म्हणजे काय? अ
अशा प्रकारचा ऑर्गॅनिझम, कशा प्रकारचा, अशा प्रकारचा ऑर्गॅनिझम ऑटाइजस ज्याच्यामध्ये फ्लाजेला प्रेझेंट राहणार नाही, नो फ्लाजेला, अशा प्रकारचा ऑर्गॅनिझम की ज्याच्यामध्ये फ्लाजेला प्रेझेंट राहणार नाही त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणायचं कोणता बडा, कोणता बॅक्टेरिया म्हणायचं ज्या बॅक्टेरियामध्ये फ्लाजेलाच नाही. सपोज इथे या बॅक्टेरियाला फ्लाजेला नाही, कोकसला फ्लाजेला नाही असं म्हटलं आपण सपोज, मग याला फ्लाजेला नाही म्हणजे हा कोणता बॅक्टेरिया झाला, ऑटाइजस बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया झाला, माईक बंद करा बळा तुमचे. ओके बघा कोणता म्हणतात त्याला आपण ऑटाइजस, ऑटाइजस बोले तो जो बॅक्टेरिया उसमें क्या नहीं होगा, फ्लाजेला नहीं होगा. ओके त्याच्यानंतर बी नंबरचं बघू आपण, बीला म्हणायचं आपण एम्फीट्राइचस. कोणतं नेचर बघायचं बोला आपल्याला आता, एम्फीट्राइचस म्हणजे काय असतं बघायचं. एम्फीट्राइचस म्हणजे काय, टू फ्लाजेला, किती फ्लाजेला असतील बघा. तर एम्फीट्राइचस बघण्याच्या अगोदर आपण बघूया मोनोट्राइचस. काय बघूया, मोनोट्राइचस अशा प्रकारचा बॅक्टेरिया विथआउट वन फ्लाजेला, अशा प्रकारचा बॅक्टेरिया की ज्याला किती फ्लाजेला असतात बेटा, ओनली वन फ्लाजेला असेल. इथे दिसतंय का बघून एकदा, त्याच्यामध्ये इथं दिसतंय ना, लक्षात ठेवा इथं काढलो आपण, लक्षात असून द्या. सपोज दिस इज द बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया आहे बघा, आणि या बॅक्टेरियाला फक्त किती फ्लाजेला आहे आता इथं, एकच फ्लाजेला आहे. देन दिस बॅक्टेरिया इज कॉल्ड एज मोनोट्राइचस. या बॅक्टेरियाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो असतो बेटा, मोनोट्राइचस बॅक्टेरिया असं म्हणायचं. ज्या बॅक्टेरियाला काय नाहीये फ्लाजेला नाहीये त्याला म्हणायचं काय, ऑट्राइचस. ओके आणि ज्या बॅक्टेरियाला फ्लाजेला आहे एकच आहे त्याला म्हणायचं आपण मोनोट्राइचस. काय, मोनोट्राइचस. ओके त्याच्यानंतर सी नंबरचा एम्फीट्राइचस. अब इसके बारे में पढ़ेंगे बेटा हम, एम्फीट्राइचस के बारे में पढ़ेंगे. एम्फीट्राइचस म्हणजे काय, टू फ्लाजेला. त्याच्यामध्ये किती फ्लाजेला असतात बेटा, टू फ्लाजेला, टू फ्लाजेला एम्फीट्राइचस. उसे क्या बोलेंगे हम बेटा, एम्फीट्राइचस बोलेंगे. काय म्हणणार आपण त्याला, एम्फीट्राइचस म्हणणार. त्याच्यानंतर डी नंबर नंबर सोपा पॉइंट सांगतोय तुम्हाला, समजतंय बेटा सगळ्याला, हां बडा समजतंय का. व्हेरी गुड, फक्त काळजीपूर्वक लक्ष देत राहा, सगळं समजून तुम्हाला पद्धतशीर. ओके आता बघा आपण नेक्स्ट पॉइंट बद्दल त्या ठिकाणी स्टडी करायचा. एम्फीट्राइचस कळालं आपल्याला आता, आता एम्फीट्राइचस नंतर आपल्याला काय बघायचं बघा, लोफोट्राइचस बघायचं. काय बघायचं बेटा आपल्याला आता, लोफोट्राइचस. आता लोफोट्राइचस बोले तो काय असेल बघा, अशा प्रकारचा ऑर्गॅनिझम असेल बघा लोफोट्राइचस. हा एक बॅक्टेरियल सेल आहे, बॅक्टेरियाची सेल, एक फ्लाजेला, दोन फ्लाजेला, तीन फ्लाजेला, चार फ्लाजेला, पाच फ्लाजेला, सहा फ्लाजेला, सात फ्लाजेला. किती फ्लाजेला आहे बघा, सात आठ फ्लाजेलांचा एक काय ग्रुप आहे. काय बेटा त्या ठिकाणी, सात आठ फ्लाजेलांचा एक काय असणार बेटा त्या ठिकाणी, ग्रुप प्रेझेंट आहे. मग त्याला काय म्हणणार पहा, ग्रुप ऑफ फ्लाजेला. काय म्हणणार त्याला, ग्रुप ऑफ फ्लाजेला ऍट वन एंड, एका एंड वरती ऑफ बॅक्टेरियाच्या काय असेल फ्लाजेलाचा ग्रुप जर असेल, देन इट इज कॉल्ड ऍज ए. काय म्हणणार बोला आपण त्याला, दिस इज द लोफोट्राइचस. त्याला काय म्हणतो बोला आपण, लोफोट्राइचस असं म्हणणार आहे. बघून घेतो तुम्ही सेटिंग. ओके त्याला आपण काय म्हणतो बेटा, लोफोट्राइचस असं म्हणणार. दिस इज द बॅक्टेरिया. ओके आता बघू आपण लोफोट्राइचस नंतर बघायचं आपण ए बी सी डी ई. ई मध्ये येणार काय, सिफॅलोट्राइचस. आता काय बघू आपण नंतरचं कोणतं बेटा, सिफॅलोट्राइचस. आता सिफॅलोट्राइचस मीन्स काय, त्याच्यामध्ये बघा काय असेल, टू ग्रुप ऑफ फ्लाजेला, टू ग्रुप ऑफ फ्लाजेला ऍट टू एंड, दोन्ही एंडला
आणि किती ग्रुप असतात बेटा आता दोन ग्रुप जर कधी असतात फ्लाजेलाचे लाइक दिस इट इज द टाइप ऑफ ऑर्गॅनिझम हा ऑर्गॅनिझमचा टाइप या ठिकाणी बॅक्टेरिया या एका एंडला झाले फ्लाजेला या दुसऱ्या एंडला झाले फ्लाजेला ओके एंड दिस इज द पॉइंट ओके दिस इज द बॅक्टेरियल बॉडी एंड बॅक्टेरियल बॉडी ला दोन्ही बाजूला दोन ग्रुप आहेत फ्लाजेलाचे देयरफॉर इट इज कॉल्ड एज सिफालोट्राइचस बोले तो क्या होगा पेरिमीटर म्हणजे कळतं का रे तुम्हाला पेरिमीटर पेरिमीटर कळतं का पेरिमीटर म्हणजे सर्व बाजू त्याला काय म्हणतो असतो आपण पेरिमीटर आता पेरिट्राइचस बोले तो क्या होगा ऑल बॉडी पूर्ण बॉडी जी असणार आहे ऑल सेल किंवा ऑल बॉडी कव्हर्ड बाय ऑल बॉडी कव्हर्ड बाय फ्लाजेला पूर्णच्या पूर्ण बॉडीवरती काय असेल मला त्याच्या फ्लाजेला ऑल बॉडी कव्हर्ड बाय फ्लाजेला जर एखादा इंडिव्हिज्युअल आहे एखादा समूह दिस इज युअर ऑर्गॅनिझम दिस इज द फ्लाजेला दिस इज द फ्लाजेला दिस इज द फ्लाजेला 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 ओके लाइक दिस अगेन स्माइल करतोय तो बॅक्टेरिया तुमच्याकडे बघून लक्षात ठेवा आणि हा जो बॅक्टेरिया आहे दिस बॅक्टेरिया इज कॉल्ड एज पेरिट्राइचस बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणणार बेटा पेरिट्राइचस व्हाय इट इज कॉल्ड एज पेरिट्राइचस बॅक्टेरिया बिकॉज इट हैज ऑल टाइप ऑफ फ्लाजेला तो किसी भी डायरेक्शन में जा सकता है बघा याला नाही फक्त फॉरवर्ड जाऊ शकतो हा फक्त समोर जावाला नाही बॅक्टेरिया मागे जाऊ शकत नाही हा बॅक्टेरियाला आडवा चालता येईल कोणत्या डायरेक्शनला फिक्स चालता येणार नाही याला पण काय करतो की एका डायरेक्शनला जाऊ शकतो हा पण एका डायरेक्शन हा पण एका डायरेक्शनला बट ये जो ऑर्गॅनिझम होगा वो ये सबसे हटके ऑर्गॅनिझम है उसे क्या है बेटा सबसे हटके क्यों है क्योंकि वो किसी भी डायरेक्शन में जा सकता है किसी से भी कुछ भी खा सकता है ओके और मुझे पता आपके लिए क्या होगा मोस्ट हावे ज्यादा पैथोजेनिक होगा क्योंकि ज्यादा डिसीज क्या करेगा कॉज करेगा ओके कळलं बघा इथे शूट प्लीज स्क्रीनशॉट काढून घेता फास्ट स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट ओके एक मिनिट फक्त लाईव्ह सेशन चालू आहे ओके सो आज हम देखेंगे अभी नेक्स्ट पॉइंट के बारे में पढ़ेंगे अभी थोड़ा सा अपन याला इकडे करू म्हणजे आपल्याला इकडचा बोर्डचा यूज करता जाईल ओके बघा आता दोन मिनिटांमध्ये स्टडी करायचा आपल्याला बाकीचा मी काय म्हणतोय तुम्हाला यू बॅक्टेरिया बद्दल अभ्यास करायचा म्हटलं आता यू बॅक्टेरिया बद्दल अभ्यास करताना कोणत्या कोणत्या टर्म सांगितल्या का दोन मिनिटांत कम्प्लीट करू आपण काय म्हणतोय यू बॅक्टेरिया मध्ये मोस्ट युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक मोस्ट पॅथोजेनिक बॅक्टेरिया येतात कोणते बॅक्टेरिया येईल युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक मोस्ट पॅथोजेनिक बेस्ड ऑन द सेल दे आर सिक्स टाइप बेस्ड ऑन द फ्लाजेला दे आर सिक्स टाइप शेप वरने किती प्रकार पडतात तर सहा प्रकार पडले आणि फ्लाजेला वरने किती प्रकार पडले तर सहा प्रकार पडले शेप किती प्रकारचा पहिला होता कोणता कॉकस बॅसिलस हायप्रियो स्पाइन टॉल अँड बडी आणि नंतरचा होता कोणता ट्राइचस मोनोट्राइचस एम्बिट्राइचस लोफोट्राइचस डिफालोट्राइचस अँड पेरिट्राइचस एखादं बदल द्या असं त्यांना कळलं नाही लक्षात ठेवा सोप्पा पॉइंट बद्दल त्यांनी स्टडी करायचं आता नेक्स्ट मंथ बघूया आपण याच्यामध्ये यू बॅक्टेरिया मध्ये किती प्रकारचे ऑर्गॅनिझम येतात प्रश्न पहा कधी सुंदर विचारतोय हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम ऑन किंवा इन यू बॅक्टेरिया ये जो यू बॅक्टेरिया आहे या यू बॅक्टेरिया मध्ये किती प्रकार
प्रकारचे ऑर्गॅनिझम येणार असा सुंदर प्रश्न आपल्या नेटने विचारला. हाउ मेनी टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, हाउ मेनी टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन द यू बॅक्टेरिया. सो इन दिस पॉइंट वी विल डिस्कस अबाउट, वी विल म्हणजे उद्या बघणार आहे आपण, वी विल डिस्कस अबाउट फर्स्ट दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चर बद्दल आपण अभ्यास करायचा आहे उद्या. मी आजच सांगतोय उद्या कशाबद्दल अभ्यास करणार आहे, डिटेल मध्ये वाचून ठेवा. त्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, बी नंबरचा पॉइंट बघायचा आपला. हे झाला बॅक्टेरिया. बी नंबरला बघणे म्हणा आपल्याला मायक्रोप्लाज्मा. काय बघणे बेटा आपल्याला, मायक्रोप्लाज्मा के बारे में पढ़ना है. उसके बाद में सी नंबर एसिटो एक्टिमाइन एसिटोमाइसिटस एसिटोमाइसिटस के बारे में देखना है. और लास्ट देखना है डी नंबर का पार्ट, त्याला म्हणायचं आपण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा कोणता बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया. एवढे चार प्रकारचे ऑर्गॅनिझम हे कशामध्ये प्रेझेंट असतात, त्या ठिकाणी ह्या युबॅक्टेरियामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. इट इज द मोस्ट अँड मोस्ट 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 इम्पॉर्टंट पॉइंट. हे सगळ्यात सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहे. आता तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर 3 मिनिटं बाकी ना, सेशन 3 मिनिटं बाकी ना, संपले मिनिट ओके. तरी पण आपण लाईव्ह लेक्चर मध्ये युट्यूबला लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, लाईव्ह युट्यूबला राहील. कोकस टाइप ऑफ बॅक्टेरिया मध्ये उदाहरण तुम्हाला कोणता, मिथानो कोकस. एक्झाम्पल लक्षात ठेवा, कोणता कोकस बेटा, मिथानो कोकस. बॅसिलस मध्ये तो बॅसिलस थोरांजिनेसिस ओके. त्याच्यानंतर व्हायब्रियो मध्ये काय येणार बेटा, आपला कोलरा, क्लोरिना कॉज करणारा डिसीज ओके. कॉलरा होतो आपल्या सगळ्याला, कॉलरा ओके. कॉलरा डिसीज कशापासून होतो, व्हायब्रियो कोलेरा. कशापासून बेटा, व्हायब्रियो कोलेरा टाइप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॉज ए कॉलेरा. आपल्याला काय कॉज करतो, कोलेरा कॉज करण्याचं काम करतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्पायरुलिना, स्पायरुलिनाचं एक्झाम्पल काय, स्पायरुलिना टाइप. स्टॉकचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवा, तर स्टॉकचं येतं काय, कॉनोबॅक्टर होता, कॉनोबॅक्टर ओके. आणि त्याच्यानंतर बडेंचा एक्झाम्पल येतो स्फॅनस. काय तर स्फॅनस टाईप ऑफ बॅक्टेरिया आर सीन इन द बडिंग टाईप, लक्षात ठेवा. अँड ऑल्सो रोडो बॅक्टेरिया आर रोडो बॅक्टर विच आर सीन इन द बडिंग टाईप ऑफ. थोडं अवघड वाटत तुम्हाला, पण अवघड नाही लक्षात ठेवा. ऑल द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेरिट ऑफ नीट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ओके. सो हॅव अ नाइस डे अँड थँक्यू सो मच. टुडे वी आर कम्प्लीट अ सेशन अबाउट अ बॅक्टेरिया. उद्याचं जे आपलं सेशन असणार आहे ते उद्याचं सेशन कशावर असेल बेटा, बॅक्टेरिया के बारे में रहेगा. सो हॅव अ नाइस डे. थँक्यू.